आज आपण चौकोनाच्या प्रकारांशी संबंधित काही सामान्य चुका पाहू सामान्य चूक एक कित्येक वेळेला मुले आयत म्हणजेच रेक्टँगल ओळखताना गोंधळतात जसे येथे एक चौकोन म्हणजेच क्वाड्रिलॅटल दिला आहे मुले बऱ्याच वेळा असे समजतात की हा आयत नाही याचे कारण आयत बहुदा अशा प्रकारे दर्शविला जातो नेहमी आयत ह्याच प्रकाराने दर्शवल्या असल्यामुळे त्यांचा असा समज होतो की जर चौकोन अशा प्रकारे दर्शवला तर तो आयत आहे अन्यथा नाही कारण ही आकृती त्यांच्या समजुतीतल्या आयताप्रमाणे नाही म्हणून हा आयत नाही असे ते समजतात योग्य समजूत अशी आहे की आयताच्या सम्मू बाजू म्हणजेच ऑपोजिट साईड समांतर म्हणजेच पॅरेल आणि समान असतात आणि सर्व कोण काटकोन म्हणजेच राईट अँगल असतात या समजुतीनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारे आयत बनवू शकतो येथे आपण पाहू शकतो की दिलेल्या आकृतीमध्ये आयताचे सर्व गुणधर्म आहेत म्हणून हा एक आयत आहे सामान्य चूक दोन आता ही आकृती पहा हा एक चौरस म्हणजे स्क्वेअर आहे का विचार करा चला आम्ही सांगतो हा एक चौरस आहे काही मुले याला चौरस समजत नाही असा विचार करतात की चौरसाच्या बाजू कागद किंवा स्क्रीनच्या किनाऱ्याशी समांतर असतात येथे दिलेल्या चा बाजू स्क्रीनच्या समांतर नाहीत म्हणून ते असे समजतात की हा एक चौरस नाही लक्षात ठेवा कोणत्याही चौकोनाला फक्त पाहूनच ओळखण्याची पद्धत चुकीची आहे चौकोन योग्य रूपात ओळखण्यासाठी आपल्याला चौकोनाचे वेगवेगळे गुणधर्म माहीत असणे आवश्यक आहे जसे की आपण येथे पाहत आहोत सर्व बाजू समान आहेत समूख बाजू समांतर आहेत तर सर्व कोन देखील काटकोन आहेत म्हणून आपण असे म्हणू शकतो की हा एक चौरस आहे म्हणून कोणत्याही चौकोनाची गुणधर्मावरून ओळख पटवणे योग्य आहे सामान्य चूक तीन एक चौरस हा एक आयत देखील आहे का विचार करा चला आम्ही सांगतो काही मुले हा विचार करतात की हा एक चौरस एक आयत नाही कारण चौरस आयतासारखा दिसत नाही लक्षात ठेवा आपण गुणधर्मांच्या आधारे चौकोन ओळखतो फक्त पाहूनच नाही आयताप्रमाणेच चौरसाच्या संमुख बाजू म्हणजे ऑपोजिट साईड समांतर तसेच समान असतात तर आयताप्रमाणेच चौरसाचे सर्व कोण काटकोन असतात म्हणून एक चौरस एक आयत असतो एक आयत चौरस देखील आहे का नाही असे आवश्यक नाही चौरसाच्या सर्व बाजू समान असणे आवश्यक आहे परंतु आयताच्या फक्त सम्मुख बाजू समान असतात म्हणून एक आयत एक चौरस असू शकत नाही लक्षात ठेवा एक चौरस आयत नक्की असतो पण एक आयत एक चौरस असू शकत नाही सामान्य चूक चार हे विधान बरोबर आहे का प्रत्येक चौरस एक समभूत चौकोन म्हणजेच रॉम्बस असतो आणि प्रत्येक समभूत चौकोन हा एक चौरस असतो या आपण हे विधान बरोबर आहे की चूक हे पाहण्यासाठी पहिले विधान पाहू हे विधान समजून घेण्यासाठी आपण एक चौरस बनवू दिलेल्या चित्रातील बाजू आपण पट्टीच्या सहाय्याने मोजल्या तर आपल्याला त्या समान लांबीच्या असल्याचे दिसेल याच्या सम्मुख बाजू देखील समांतर आहेत हे दोन्ही समभूज चौकोनाचे गुणधर्म आहेत म्हणून आपण असे म्हणू शकतो की प्रत्येक चौरस हा एक समभूज चौकोन असतो चला आता दुसरे विधान पाहूया हे विधान समजून घेण्यासाठी आपण एक समभुज चौकोन बनवू हा चौकोन मोजला असता आपल्याला असे समजते की ह्याच्या बाजूंची लांबी समान आहे आणि बाजू देखील समांतर आहेत परंतु काटकोन नाहीत हे आपल्याला लक्षात येईल वरील दोन व्यतिरिक्त चौरसाचे सर्व कोण काटकोन असतात म्हणजे ही आकृती चौरस नाही म्हणजेच दुसरे विधान चुकीचे आहे मुले समभुज चौकोनाचे आणि चौरसाचे गुणधर्म नीट माहीत नसल्यामुळे चौकोनाचा प्रकार ओळखण्यात चूक करतात आणि चुकीचे विधान करतात ह्यामुळे आपण असे म्हणू शकतो की प्रत्येक चौरस हा एक समभूत चौकोन असतो परंतु प्रत्येक समभूत चौकोन हा एक चौरस नसतो तर आज आपण चौकोनाच्या प्रकारांशी संबंधित काही सामान्य चुका पाहिल्या